छत्रपती संभाजीनगर शहरातील भावसिंगपुऱ्यामध्ये रात्री नशेमध्ये असलेल्या दोन युवकांनी जुन्या भांडणाच्या रागातून एका युवकाला लाकडी दांड्याने मारहाण केली आहे. यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. भावसिंगपुऱ्यात गेल्या काही महिन्यांपासून मारहाणीच्या घटना घडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी एका युवकाचा खून देखील करण्यात आला होता. 13 फेब्रुवारीला रात्री जुन्या भांडणातून अभिषेक साठे या युवकाला दोघांनी लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केला आहे. संकेत पवार आणि नयन उर्फ आकाश जाधव या दोघा आरोपींनी अभिषेकला मारहाण केली आहे. छावणी पोलिसांनी तात्काळ दोनही आरोपींना अटक करून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी अभिषेकच्या आईच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात दोनही आरोपींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरात नशेखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तसेच गुंडांना आता पोलिसांचे भय राहिले नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका घेत अशा गुंडांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सुमित दंडुके, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.